welcome friends good morning welcome to our section 1, 1 1.3 the cop and the anthem it was written by o henry o henry was pen name of william porter he was very famous american writer and he was very famous journalist also in this story the main character sophie is a homeless boy and with the criminal background he makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter so this is the main or the important theme about our lesson let's start with the title the cop and the anthem the cop cop means police the anthem. First, the cop is introduced, and in the last of the lesson, the anthem word is described. As you know, that in most of the church, the anthem was sung by many people, and in this story, this is also the important word used in this story so let's start with the story before that i told that soapy was very important character in this story let's start with the soapy soapy was sitting on the bench and continuously he was thinking about how to go to the jail

तुम्हाला सांगितलेली आहे सोफी याला कुठल्याही प्रकारे घर नसतं त्यामुळे येणाऱ्या कडाक्याच्या थंडीमध्ये तो सर्वाईव्ह करू शकणार नाही यासाठी तो जेलमध्ये जाण्याचे वेगवेगळे आयडियाज हे बेंचवर बसून विचार करत असतो आणि पहिला त्याच्या मनामध्ये आलेला जो विचार असतो तो इथं तो बेंचवर बसून स्वत इमॅजिन करत असतो ॲक्च्युली तसं ते सेकंड जो पॅरेग्राफ दिलेला आहे त्याच्यामध्ये तो ते फक्त इमॅजिन करत असतो तसं ते घडलेलं नाही तो तसं करणार आहे असं तो इमॅजिन करतोय त्याचं इमॅजिनेशन हे तिथल्या रेस्टॉरंट एक लक्झरियस असा एक कॅफे असतो आणि त्या कॅफेमध्ये तो गेल्यानंतर तो काय काय करणार आहे त्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तो काय खाणार आहे याची एक लिस्ट तो इमॅजिन करत असतो तो तिथं आपल्याला रोस्टेड मलाड डग त्यानंतर तो आपल्याला बॉटल ऑफ वाईन चीज कप ऑफ कॉफी अँड अ सिगार या सगळ्या गोष्टींची लिस्ट तयार करून ठेवतो मनामध्ये आणि तिथे गेल्यानंतर मी या सगळ्या गोष्टी ऑर्डर करणार आहे आणि त्या ऑर्डर केल्यानंतर मी त्यांना सांगेल की माझ्याकडे पैसेच नाही आहे आणि पैसे नसल्यामुळे ते मला पोलिसांकडे देतील असा त्याचा प्लॅन तो मनाशी ठरवत असतो की जेणेकरून तो विंटर सीझनमध्ये आयलँडची म्हणजेच ते जे जेल आहे ते आयलँडचे तिथं आहे म्हणून तो तिथं स्वतःचे तीन महिने आनंदात स्पेंड करेल असा त्याचा हेतू असतो पंचम्हा सोफी हा त्या रेस्टॉरंटच्या डोअरमध्ये एंट्री करतो त्याच वेळेस तिथं असलेले हेड वेटर्स जे असतात त्यांची नजर त्याच्या जुन्या फाटलेल्या शूजकडे आणि ट्राउजरकडे जाते आणि त्यांना जाणीव होते की सोफी हा खूप गरीब आहे आणि ते लगेचच त्याला रेस्टॉरंटच्या डोअरपासून हाकलून देतात त्यानंतर सोपी हा कंटिन्युअसली त्या गोष्टींविषयी विचार करत असतो आणि त्याला असं वाटतं की कसंही करून आपण या पोलिसांच्या हाती सापडून जेलमध्ये जाणं खूप गरजेचं आहे जेव्हा तो ते रेस्टॉरंटविषयी विचार करत असतो तेव्हा त्याचं इमॅजिनेशन तिथं स्टार्ट झालेलं असतं आणि त्यानंतर लासला जेव्हा तो एंट्री करतो तेव्हा तिथला जो वेटर आहे तो त्याच्या फाटलेल्या शूजकडे ओल्ड झालेल्या शूजकडे बघून त्याला आतमध्ये एंट्री करू देत नाही आणि त्याला रस्त्यापर्यंत तो तिथं सोडून देतो त्यानंतर दिस वॉज द सेकंड ट्राय

कॉर्नरवर असलेल्या इलेक्ट्रिक बल्बच्या दुकानाच्या तिथं उभा असतो आणि ते जे शॉप आहे ते पूर्णपणे ग्लासचं बनलेलं आहे अँड ही डिसायडेड टू ब्रेक द ग्लास ऑफ द शॉप सो सोपी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास जोरात ग्लासचा आवाज झाल्यामुळे लोक पळतच तिथं आलेली आहे आणि सगळ्यात अगोदर एक पोलिसमॅन तिथं आलेला आहे सोफीला खूप आनंद होतो की या दुसऱ्या प्रयत्नात तरी त्याला जेलमध्ये जायला मिळेल आणि तो तिथं शांततेत हसत उभा राहतो तिथं तो ऑफिसर आल्यानंतर तो, तो एन्क्वायरी करतो वेस द मॅन दॅट डन दॅट यावेळेस सोफीला खूप बरं वाटतं की आत्ता तरी तो तिथं पकडला जाणार आहे आणि तो म्हणतो की डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट सोफी टोल्ड एव्हरीथिंग विदाऊट अ फ्रेंडली वॉइस बट द पोलिसमॅन रिफ्यूज्ड दॅट दॅट टाईप ऑफ द ॲक्टिव्हिटी वॉज नॉट डन बाय द सोफी बिकॉज ही वॉज स्टँडिंग देअर सायलेंटली त्याचं म्हणणं असतं की कुठलाही व्यक्ती अशा पद्धतीचा क्राईम करून तिथं शांततेने थांबू शकत नाही तो तिथून पळून गेलेला असते म्हणून पोलिसमॅन त्याच्याकडे लक्ष न देता जो व्यक्ती रस्त्याने पळत चाललेला असतो त्याच्याच मागे तो पोलीस तिथं पळतोय आणि अशा पद्धतीने द सेकंड ट्राय वॉज ऑल्सो अनसक्सेसफुल by sophie sophie felt very bad so he decided the third important trial to go to the restaurant so this restaurant was not very luxurious so he get into that very easily so he went to the restaurant and he ordered the lots of things just like the beep steak, then the he ordered the flapjacks, and after eating, he told the waiter that he had no money. And he also suggested to the waiters to call the policeman. But The waiter, they smiled very silently and they put Sophie outside the restaurant and threw on the road. या इन्सिडेंटमध्येही सोफीचा सगळा प्रयत्न इथं फसलेला असतो आणि ते वेटर काहीही कितीही रिक्वेस्ट केली तरी पोलिसला बोलवत नाही किंवा पोलिसांकडे त्याला देत नाही अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस सोफी काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो एक सायलेंट असा खूप स्टँडर्ड एरिया असतो त्या एरियाचे तिथं एक पोलिसमॅन उभा असतो रेस्टॉरंटमधून हाकलून दिल्यानंतर त्याला असं वाटतं की कसेही करून या पोलिसमॅनचं अटेन्शन घ्यावं म्हणून तो वेगवेगळे फेसेस करतो अँड यू आर शाउटिंग लाऊडली अँड ऑल्सो स्माइलिंग and also making the lots of faces towards the policeman but the policeman was not giving the so much attention to the sophie so sophie became very sad about it because all his efforts fell down then there was the next scene

शॉपच्या दरवाज्याचे तिथं ठेवतो आणि तो तिथं उभा असतो अचानक सोपीच्या मनात येतं की कसंही करून आपल्याला जेलमध्ये जायचं आहे म्हणून त्याचा नेक्स्ट ट्राय तिथं स्टार्ट होतो सो ही रॅन टुवर्ड्स द शॉप अँड ही पूट अँड अम्ब्रेला अँड स्पीडली ही रॅन अवे फ्रॉम दॅट साईड तो माणूससुद्धा त्याच्यामागे पळायला लागतो आणि तो ओरडत असतो माय अंब्रेला माय अंब्रेला तेव्हा सोफी त्याला चिडवण्यासाठी मोठ्याने म्हणतो नो इट्स माय अंब्रेला असं तो मोठ्याने सांगत असतो पण तो पळताना खूप स्लो पळतो की जेणेकरून तो त्याला पकडेल आणि पोलिसांना बोलवेल जेव्हा तो सोफी म्हणतो की ही माझी छत्री आहे तेव्हा तो व्यक्ती थोडा थांबतो आणि तो त्याला म्हणतो ओ इट्स युअर अम्रेला तो म्हणतो की ही तुझी छत्री आहे का आय गॉट धीस अम्रेला इन द मॉर्निंग टू द रेस्टॉरंट तो म्हणतो की मला सकाळीच रेस्टॉरंटमध्ये ही सापडलेली आहे आणि ही जर तुमची असेल तर तुम्ही ती घेऊ शकतात सो देर वॉज नो एनी मॅटर अबाउट द पोलीस तो म्हणतो की मी पोलिसांना अजिबात बोलवणार नाही आहे कारण ही आंब्रेला मला स्वतःला सापडलेली आहे म्हणून तुम्हाला ती ठेवायची असेल तर तुम्ही ती ठेवू शकतात ती तुमचीच असेल तर ती तुम्ही घेऊ शकतात सो इन धिस वे धिस इन्सिडंट अँड धिस इम्पॉर्टंट ट्रायल बाय द सोफी वॉज अल्सो फेल्ड इथं सोफी खूप निराश होतो आणि त्याला ते कळत नाही की कशा पद्धतीने आपण अजून दुसरा ट्राय करावा अशा पद्धतीने सोफीचे व्हेरियस टाईप्स ऑफ ज्या आयडियाज आहे त्या एकामागून एक फेल होतात अँड दिस वॉज द लास्ट इम्पॉर्टंट सीन ऑफ अवर पेज सो ग्यू द फुल अटेन्शन ऑन द पेज नंबर थर्टी टू देर वॉज द इम्पॉर्टंट The meaning of anthem. So, standing on the road, he was continuously thinking about the different ideas to go to the jail. So, this was the time of the church, and into the church, there was the anthem sung by the people and he heard the anthem and he realized that most of his time he suffered with the crime with the bad habits and only with the bad thinking at that moment when there was the anthem and he listened to it very carefully he realized that there was the conversation with his soul and uh, ही हर्ड इट व्हेरी केअरफुली आणि तिथं त्याच्या मनामध्ये एक संवाद चाललेला असतो तो संवाद हा त्या अँथमचा इफेक्ट असतो म्हणून टायटलमध्ये अँथम हा वर्ड वापरलेला आहे पोलीसचे सगळे एफर्ट्स तिथं फेल जातात पण अँथमचा एफर्ट तिथं लागू पडतो चर्चमधला अँथम ऐकून त्याच्या हार्टमध्ये वेगवेगळे विचार सुरू होतात आणि तो म्हणतो की आजपर्यंत आपण जे काही वाईट केलेलं आहे ते सगळं इथं स्टॉप करायचं आहे अँड आय हॅव टू स्टार्ट माय न्यू लाईफ फ्रॉम टुडे आजपासूनच मी माझं नवीन आयुष्य सुरू करतोय असं तो मनामध्ये विचार करत असतानाच तिथं त्याचं एक त्याला असं वाटतं की त्याने एक ड्रायव्हरची नोकरीही करावी अशा पद्धतीचं त्याचं एक थिंकिंग तिथं स्टार्ट झालेलं असतं पण तेव्हा अचानक तिथं एक मॅन येतो आणि तो त्याला विचारतो व्हॉट आर यू डूइंग हिअर ऑफिसरने असं विचारल्यामुळे तो अगदी सायलेंटली सांगतो की नथिंग नथिंग म्हटल्याबरोबर तो मॅन त्याला म्हणतो दॅन कम अलॉग तो म्हणतो की ठीक आहे तू काहीच नसेल करत तर माझ्याबरोबर चल अशा पद्धतीने विदाउट एनी रिझन द मॅन कॉट सोफी इथं त्याला कुठलेही एफर्ट्स घ्यावे लागले नाही किंवा कुठल्याही प्रकारे क्राईम करावं लागलं नाही आणि अँथम चालू असतानाच पोलीस तिथं येतो आणि त्याला पकडून घेऊन जातो अँड द कोर्ट गेव हिम द थ्री मंथ्स पनिशमेंट ऑन द आयलँड अँड इन दिस वे फॉर द थ्री मंथ्स सिवियर विंटर सीझन्स ॲडजस्टमेंट वॉज डन बाय द पोलीस मॅन without any efforts of the sophie so in this way here we have finished our story you have to read this summary very carefully then you will understand it deeply try to solve all the questions of brainstorming if there is any problem ask me i will also send you the pdf of the brainstorming answers. Thank you.